आणि सह्याचं आमच्याकडे आलेलं आहे, इतक्या गरबडीत आम्ही सह्याचं बघितलं नाही, पण लय मोठा सह्या आहेत त्याच्या. काय माहित, आता सगळं चेक करतो मी. त्यांनी हे बघा फडणवीस साहेब काय म्हणले, तुम्हीच सांगितलं ना मला नावात काय, त्याच्यात काय टेन्शन, मी दुश्मनी का गोळ्या घालणार का आम्ही एकामेकाला. त्यांनी म्हणलेत की आम्ही काही झालं तर आम्ही केंद्रापर्यंत जाऊ. म्हणजे एकीकडून आम्हाला तुमचा माणूस तुमच्या सह्याचं पत्र देतोय, त्याच्यावर सही आहे का नाही मी आणखीन कोणाकोणाचं बघितलं नाही, पण लय मोठ्यात मी बघतो त्याच्यावरती. आणि तुम्ही दुसऱ्याच दिवशी उगवून द्यायचा दुसरा दिवस, आणि तुम्ही म्हणायचं मी केंद्रापर्यंत जाईन, म्हणजे काय मराठ्यांची गरज नाही तुम्हाला, एकाच ऐकून तुम्हाला मराठ्यांचं वाटोळं करायचं आहे. आणि ह्या कायद्याला महाराष्ट्रातल्या मराठ्यांना पुन्हा सांगतो, गैरसमज नको, कायद्याला कोणाच्याच यांनी काहीच होत नाही. फक्त दोन स्टेटमेंटबद्दल हे वळणावर नीट आणण्यासाठी ही 10 तारखेची घोषणा करावी लागते मला, मी केली आता मी मागं सरकत नाही. त्यांचे त्यांना माहीत घाबरेल काय, गळ्यात काट टाकून हिंडा त्याच्या, आम्हाला काय करायचं, घाबरू नाही तर तिकडे त्याच संग बाजाराला जाय म्हणा, आम्हाला काय देणं घेणं नाही त्याचं. दोन स्टेटमेंट का एकीकडून एकाला द्यायचं आणि एकाला असं करायचं. पुन्हा मग मी त्याच दिवशी सांगितलं होतं गुलालाचा अपमान होऊ द्यायचा नाही, तुम्हाला जड जाईल. त्याला काय माहिती हिंडा, तर इकडे तिकडं घेतलं नाही, याला विश्वासात घेतलं नाही, त्याला घ्यायचं, तू विश्वासात घेतलाय की जाई का. आमचं सह्यात बघितलं नाही, मला दिल्या महा डोकं जास्त व्याख्यावर होतं आणि आमच्या अभ्यासकाचं पास सह्यात काहीच गुतलं नव्हतं आमचं त्या दिवशी. त्यांनी सांगितलं ह्या सह्यात व्हा याच्यावर थांबा का, म्हणलं तिकडे फेकून दिद्या, सह्यावर नसतो थांबत आम्ही, तुम्हाला राजपत्रित त्याचा तो जो आद्यादेश आहे तो काढायला लागणार आहे, आम्हाला कायदा पाहिजे, कायद्याशिवाय आम्ही मराठी मागं जाणार नाही, त्यासाठी आलेलो आहेत. आणि मराठ्यांनी कायदा घेतला त्याच वेळेस मागं गेले, याची अंमलबजावणीसुद्धा होणार आहे, त्यात गैरसमज नाही. फक्त दोन स्टेटमेंट का आणि अंमलबजावणी तातडीने करावी यासाठी, कारण अंमलबजावणी जर तातडीने झाली तर आमच्या लोकांना सगळ्या स्वाऱ्यांना प्रमाणपत्र काढायला अडचण येणार नाही. नाही काय गरज नाही ना, त्याची पाडायचीच नाही. दोन स्टेटमेंट बद्दलचा विषय ती पाडायचाच नाही आम्हाला, 16 तारीख का दिली. सर सगळंच त्यांनी अर्थ लावत काय करत आम्ही, ते काय म्हणू द्या ना, ते काय म्हणू द्या. नाही मग लय अवघड होईन, त्याचं डावण फावं टाकले ना मग लय अवघड होईन, आमचं म्हणणं आहे त्यांनी श्रेय घ्या बस का. त्यांची जाऊ दे ना कुठं जायचं, त्यांना त्यांची भूमिका कुठपर्यंत बिगेली ह्या कायद्याला काहीच होत नाही, हे फायनल आहे. कारण याच्यावरती मोठमोठे घटनातज्ञ बोलले या कायद्यावरती, याला काहीच होत नाही. पण आम्ही सज्जत ना, हे बघा शेवटी लोकशाहीचं हत्यार काय असतं, तुम्ही जर सत्तेची तुमच्या अंगात रग असली तर त्याला पर्याय एकच आहे, जनमताचा रेटा, जनता आम्ही सावध आहेत, आम्हाला लोकशाहीने अधिकार दिले, आम्ही आंदोलनातून मिळविणार, पण याला धक्काही लागू देणार नाहीत. अंमलबजावणी करण्यासाठीचं हे संघर्ष आहे, दोन स्टेटमेंटसाठी, कायद्यासाठी नाही. कायदा फायनल झाला. शिंदे समितीला सांगितलेलं असतानाही शिंदे समिती मराठवाड्यात कामच करत नाहीये, आत्ता हे आमचं आंदोलन सुरू झाल्यापासून कामच करत नाहीये, मराठवाड्यात नोंदी सापडत नाहीत, मराठवाड्याचे लोक नोंदी काही काही कडे असताना पुरावेसुद्धा वाचत नाही आहेत. ते कित्येक तरी वेळेस आम्हाला विभागीय आयुक्ताला फोन करायला सांगायला लागतं की अमुक अमुक याचा दस्तऐवज तुम्ही बघता का, मग त्यांनी त्या तहसीलदारला सांगायचं, इथपर्यंत खालचे जर ऐकत नसले तर विभागीय आयुक्ताला सांगायला लागतं, विभागीय आयुक्त लक्ष घालतात आणि मग ते म्हणतात ते घी आणि दुसऱ्या दिवशी प्रमाणपत्र मिळते. अगोदर तो 1.5 महिना पळाला आहे, हे साक्षाल पिंपरीचंच परवाचं उदाहरण आहे. तिथल्या माणसाचं एका माणसाचं मला नावात आठवणा पण अडसूळ नाव आहे त्यांचं, तो काजी बहुतेक अडसूळ आहे, त्यांचं कुणबी नोंद सापडलेली कुणबी नावासह स्पष्ट नाव
देत नाहीत. विभागीय आयुक्त साहेबांना सांगितलं, त्यांनी सांगितलं, मग त्या तहसीलदारला फोन करून आता कसे मिळायला लागले. म्हणजे ही काय सिस्टम चालली? गाव लेवलवर तुम्ही समित्या नेमल्यात, त्या कशासाठी नेमल्यात? त्याही काम करत नाहीत. मग त्या नेमल्या कशाला आम्हाला? अशा लावायला. आणखीन कित्येक तरी ग्रामपंचायत असे आहेत की 54 लाख नोंदी ज्या सापडल्या त्याचा कागद तुम्हाला ते तिथं लावणं गरजेचं आहे. कित्येक तरी ग्रामपंचायत तिथं नाही, कित्येक तरी गावात आणखीन शिबिरं झाली नाही. तुम्ही शिबिरं कशाला नेमलेत? शिबिरं कशासाठी घ्यायला लागलात की लोकात प्रबोधन व्हावं, अर्ज कसा करला केला पाहिजे, काय केला पाहिजे तुम्ही सांगा. ते म्हणते दौंडे दिले, त्या दौंडीवाल्याला मिळत लागणार ना काय म्हणावं? ते फक्त म्हणते ग्रामपंचायत पुढे जमा हो एवढं करते. ते काय अर्ज समजून सांगितलं का भरायचं? आता अधिवेशन होत आहे, स्पेशल होणार आहे, घेणार आहे सरकार, त्या समोर हा मागासवर्ग आयोगाचा अहवाल सबमिट करतील, त्या बेसवर पुढची प्रक्रिया सुरू होईल. तर मला असं वाटतं का की या अधिवेशनात सुद्धा असंच सगळं राहून जाईल आणि आयोगाचा जो शिफारस आहे किंवा निष्कर्ष आहेत ते काही कामी येणार नाही मराठीसाठी. तुमचा प्रश्न योग्य आहे, पण मी तरी पण मी 10 तारखेच्या जर ठाम आहे, कारण पुढे ते तुम्ही म्हणता ते व्हावं म्हणून, कारण हे असं त्या अधिवेशनासाठी. अधिवेशन आहे, अधिवेशनाच्या पूर्वी हा सगळा रिपोर्ट अहवाल या शिंदे समितीचा जाणार आहे.